म्हणजे काही ठिकाणी शाळा या 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, मात्र आता सरसकट 15 फेब्रुवारीपर्यंत या शाळा ज्या आहेत त्या बंद असणार आहेत राज्यभरातल्या। कारण काही जिल्ह्यांमध्ये जिथे कोरोनाचे रुग्ण कमी होते तिथे शाळा अद्यापही सुरू होत्या, मात्र आता सरसकट राज्यभर या शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि एक विशेष गोष्ट म्हणजे अत्यावश्यक सेवा वगळता जे कर्मचारी किंवा इतर जे लोक आहेत ते जे बाहेर फिरतात कोणत्याही कामाशिवाय त्यांच्यावरती सुद्धा निर्बंध आणण्याचा विचार जो आहे तो राज्य सरकार करत आहे। आता हे दुसरं पाऊल आहे कडक निर्बंधाचं। कारण यापूर्वी आपल्याला माहिती आहे अंत्यविधी आणि लग्न समारंभासाठी राज्य सरकारने निर्बंध लादलेच होते। लग्नविधी हा 50 लोकांच्या उपस्थितीत करावा, त्याचबरोबर अंत्यसंस्कार हे 20 व्यक्तींच्या उपस्थितीमध्येच करावे असे निर्बंध होते। राजकीय धार्मिक कार्यक्रमांवर सुद्धा निर्बंध आणण्यात आले होते आणि हे निर्बंध पहिल्या टप्प्यात राज्य सरकारने लावले होते। हा निर्बंधांचा कडक निर्बंधांचा दुसरा टप्पा आहे, त्याच्यामध्ये स्पा आणि सलून हॉटेल रेस्टॉरंट स्विमिंग पूल याच्यावर निर्बंध आणलेले आहेत। स्विमिंग पूल तर पूर्णपणे बंद असणार आहे, जिम आणि स्पा सुद्धा पूर्णपणे बंद असणार।